18-19 वर्षाचा हा जो माझा प्रवास आहे फ्रॉम अ बॅक डान्सर टू अ डान्सर टू अ कंटेस्टंट टू अ कोरिओग्राफर आणि मग आज मी परीक्षक म्हणून जवळपास 12-13 रियालिटी शोज केले, 5 ॲज अ कोरिओग्राफर आणि बाकी ॲज अ कंटेस्टंट. पॉली लावणी हा प्रकार मी सगळ्यात पहिले हिंदीत आणला. डॅड इन हिमसेल्फ पप्पा म्हणाले होते की नाचा बनायचं आहे का. नमस्कार, मी रसिका शिंदे, महा MTV मध्ये तुमचं स्वागत. आज आपण आलो आहोत ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाच्या सेटवर आणि आज आपल्यासोबत द आशिष आहे. तर पहिल्यांदा परीक्षण करतोय इफ आय एम नॉट रॉंग, कसं वाटतंय? कारण नृत्य तर तुझ्या नसानसात भिनलंय, त्यात काही वादच नाहीये, पण पहिल्यांदा म्हणजे एक डान्सर ते कोरिओग्राफर ते परीक्षक हा जो प्रवास तू केलायस, कसा हा प्रवास होता आणि कसं वाटतंय? सर्वप्रथम तरुण भारतच्या सगळ्या प्रेक्षकांना माझा नमस्कार. तुम्ही इथे आलात, खूप खूप आभारी आहे मी. आणि येस, सगळ्यांनाच माहिती आहे लसिक प्रेक्षकांना की 18-19 वर्षाचा हा जो माझा प्रवास आहे फ्रॉम अ बॅक डान्सर टू अ कंटेस्टंट टू अ कोरिओग्राफर आणि मग आज मी परीक्षक म्हणून, खरंच हा एक ते म्हणतात ना, कोणी बॅकबोन नसताना तुमचा जो स्ट्रगल असतो तो किती सेल्फ स्ट्रगल होता माझा मला माहीत आहे. आणि मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त ज्या लोकांनी मला इतकं प्रेम दिलं इतक्या वर्षात, हे त्यांचं स्वप्न होतं की ना आशिषनी जज म्हणून बसलं पाहिजे. आणि कदाचित माझ्यापेक्षा जास्त आनंद त्यांना आहे, मला तर आहेच. आय एम लाईक ओव्हरवेल्म्ड, म्हणजे मी तर खूप इमोशनल आहे सध्या. मी जेव्हा पण बोलतो मी एक इमोशनल टोनमध्येच बोलत असतो, कारण की मला तो अनुभव आहे तिथे नाचताना. आणि ॲज अ कंटेस्टंट म्हणून मला माहीत आहे की किती कष्ट असतात तो एक परफॉर्मन्स देण्यासाठी. सो आय कॅन फील देम, मला असं वाटतं. परीक्षण जेव्हा करतोयस तेव्हा तू म्हणालास की तू ते फील करत असतोस, तर या कंटेस्टंटना प्रत्येक वेळी जेव्हा तू तुझी प्रतिक्रिया देतो, तुझी रिॲक्शन देतो, बॅक ऑफ द माइंड काय सुरू असतं? म्हणजे तू नेहमी कायम स्वतःला तिथे बघतोस? ॲब्सल्युटली, कारण की जसं मी म्हटलं, मी जवळपास 12-13 रियालिटी शोज केले, 5 ॲज अ कोरिओग्राफर आणि बाकी ॲज अ कंटेस्टंट. मी कुठलाही शो जिंकलो नाही आहे, तर मला ती तळमळ माहिती आहे, ते पॅशन माहिती आहे जेव्हा तुम्ही त्या रंगमंचावरती येतात. सो कदाचित मी तोच एक्सपिरियन्स घेऊन इथे बसलो आहे, कारण मला माहिती आहे एखादी मुलगी जर परफॉर्म करते तिचं काही इकडे तिकडे 19-20 झालं, तर मी ते एका वेगळ्या पद्धतीत तिला सांगतो, जेणेकरून ते ॲरोगेंट पण नाही वाटलं पाहिजे, ॲट द सेम टाईम तिला कळलं पाहिजे. कारण माझी अशी इच्छा आहे की प्रत्येक मुली ह्या ज्या इथे नाचतात त्यांनी इतकं उत्तम सादर करावं. म्हणजे तू विलीन नाही करणार, शूटच्या दिवशी मी सकाळी आधी येऊन बॅकस्टेजला जातो त्यांना भेटायला, त्यांना विचारतो की तुम्ही काय परफॉर्म करणार आहे, या गाण्याचा भाव तुला माहीत आहे ना. म्हणजे अगदीच काही क्षणाचा आमचा तो टॉक असतो, पण त्या इतक्या शार्प आहेत की त्या लक्षात ठेवतात की आशिष दादा हे बोलला होता गाण्याबद्दल, तर मी तसं सादर करणार. आणि कुठेतरी त्यांना मी ते बघतो आणि मी त्यांना, ते मला दादा म्हणतात, तर मला असं वाटतं एका मोठ्या भावाप्रमाणे त्यांना गाईड पण करतो आहे. बट ॲट द सेम टाईम येस, ॲज इट इज अ पॅटर्न कॉम्पिटिशन आहे, कोणतरी एक जाणार कोणतरी एक राहणार. आणि मला असं वाटतं ह्या ज्या कोणी मुली आत्ता आम्ही निवडलेल्या आहेत महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून, त्या सगळ्या उत्तम आहेत. सो जे कोणी आउट होत आहे ते बेस्टच आउट होत आहे मला असं वाटतं. आणि कुठेतरी मी त्यांना सांभाळून घेतोय मला असं वाटतं. जेव्हा तुला ही परीक्षक म्हणून संधी आली की तुला परीक्षक म्हणून तुला काम करायचं आहे, रिॲक्शन काय होती आणि तुझ्या कोणत्या अशा जवळच्या काही लोकांनी तुला काय त्याच्यावरती कमेंट केल्या किंवा त्यांचे रिॲक्शन्स काय होत्या, काही आठवतं? येस, तुला खरं सांगू तर मला पहिला फोन आला प्रथमेश देसाई यांचा, चॅनलचे जे EP आहेत, त्यांनी मला फोन केला की आशिष आपण परत ढोलकी करतोय आणि आम्ही पहिलं नाव काढलं ॲज अ जज तुझं. आय वॉज शॉक्ड फॉर अ मिनिट, मी ड्राय करून मी थांबलो. तुम्ही म्हणजे अरे खरंच? म्हणाले हा येस, यू डिझर्व इट राईट नाव, कारण आफ्टर चंद्रमुखी ऑफकोर्स एव्हरी वन वॉज लाईक की नाव आशिष शूड बी ऑन अ पोझिशन. आणि तू खरं, तुला खरं सांगतो, मी हे लोकांना खरं वाटणार नाही, मी कोणालाच सांगितलं नव्हतं अंटिल द प्रोमो वॉज शॉर्ट. कारण बिकॉज आय बिलीव की आपली इंडस्ट्री अशी आहे की यु नो थोडंसं काही होऊ शकतं, कुठल्याही क्षणाला बदलू शकतो, कार्यक्रम होणारही नाही, कशाला उगाच बोलबाला करायचा, असं मी त्या मताचं आहे. प्रोमो शूट झाला, मी टेलिव्हिजनवरती प्रोमो आला तेव्हा माझ्या आईला कळलं की मी ह्या कार्यक्रमाचा जज आहे. तेव्हा तिने मला फोन केला की अरे प्रोमो आला काय तरी लावणीचा, तू काय करतो त्याच्यात? म्हटलं अगं मी जज आहे बस. मराठीत तर तू तुझं एक झेंडा रोवलायस, हिंदीतही रोवतोय, तर कसं वाटतं जेव्हा आपली लावणी किंवा आपली जी परंपरा आहे नृत्याची एक पर्टिक्युलर, ती हिंदीतली लोक पण यु नो त्यांना हवंय ते कारण ते ऍक्सेप्टही करतात, कारण नुराला देखील तू एक कसं ते सगळं. मला असं वाटतं मी हिंदी रियालिटी शो ह्याकरिता केला होता की तू जर बघितलं असेल माझे बरेच परफॉर्मन्स मी लावणीचं फ्युजन खूप केलं आहे. आणि मला मी अभिमान आहे त्या गोष्टीचा की बॉली लावणी हा प्रकार मी सगळ्यात पहिले हिंदीत आणला, कारण की मला असं होतं की मराठीमध्ये लावणी तर आहेच, पण का नाही मी ही लावणी आपली जी महाराष्ट्राची परंपरा आहे किंवा माझी शान आहे ही मी बॉलिवूडच्या कण्यावरती जर मी करून दाखवली
तर ती कशी ॲक्सेप्ट केली जाईल आणि कुठल्याही अश्लीलता न करता किंवा काही न करता मी ती दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आणि लावणी किंग हा किताब मला तेव्हा गीता कपूरने दिला शोमध्ये असताना, आणि खरंच म्हणजे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आज प्रत्येक रियालिटी शोमध्ये लावणी केली जाते, हिंदी रियालिटी शोमध्ये. आणि लावणी म्हटलं की माझं नाव पहिलं येतं. सो त्याच्यामुळे मला अभिमान आहे की दॅट आय एम द पायनियर ऑफ दिस थिंग. आणि ऑफकोर्स बीन अ मेल पर्सन, म्हणजे एक पुरुष असून सुद्धा मी लावणी जपण्याचा प्रयत्न करतोय. आणि हा कार्यक्रमसुद्धा तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की जसा आमच्याकडे शुभम बोराडे नावाचा एक मुलगा आहे की मुलंसुद्धा असून आम्ही किती ग्रेसफुली हे परफॉर्म करू शकतो तेवढाच राजशृंगार करून, तर तुम्ही पण करू शकतात. म्हणजे आपण ह्या सोसायटीमध्ये सध्या गोष्टी करतो इक्वालिटीच्या की मुलगी आणि मुलगा सेम आहेत किंवा असं, मग जेव्हा नृत्याचे गोष्ट येते तेव्हा आपण त्याला दुजा भाव का देतो. एखादी मुलगी जीन्स घालते तर तुम्ही तिला म्हणतात अरे क्या बात आहे की टॉम बॉयसारखे दिसते, पण एखादा मुलगा जर कुर्ता आणि काहीतरी घालतो तर त्याला आपण म्हणतो काय बायकांसारखे कपडे घातले. आपण अजून त्या समाजात आहे. तर कुठेतरी हे कलर्स मराठी परत एकदा हा कार्यक्रम म्हणून ते ब्रेक करत आहे. अँड आय एम व्हेरी हॅपी दॅट आमच्याकडे एक मेल कॅन्डिडेट पण आहे. आणि मी जेव्हा पण त्याला नसताना बघतो तेव्हा मला मीच दिसतो, कारण की मी ह्याच्यातून गेलेलो आहे. द ह्युमिलिएशन, लोकांचं नाव ठेवणं किंवा काय काय, पण आज मी कुठे आहे बघ. मागे वळून तू जेव्हा पाहतोस की ज्या नेगेटिव्हिटी फेस केल्या, तर मागे वळून तुला कसं वाटतं, काय वाटतं, आणि कोणती अशी एक नेगेटिव्ह कमेंट आणि कोणती अशी पॉझिटिव्ह कमेंट जी तुझ्या कायम लक्षात राहिली. खरं सांगू तर ना, मी खूप वर्षांपासून ते केलं आहे की मी पास्टमध्ये व्हिजिट नाही करत, ना मी फ्युचरमध्ये व्हिजिट करतो, मी प्रेझेंटमध्ये जगतो. आणि मला असं वाटतं ॲट दॅट मोमेंट तू किती उत्तम जगतोयस ते तुझं पास्ट आणि फ्युचर ठरवतं. ऑफकोर्स देर वॉज अ टाईम वेन माय डॅड इन हिमसेल्फ, पप्पा म्हणाले होते की नाचा बनायचं आहे का, तो माझ्यासाठी खूप टचिंग होता, कारण की तुमच्या घरूनच सपोर्ट नसतो जेव्हा तेव्हा थोडंसं कुठेतरी होतं. आईचा मला प्रचंड सपोर्ट होता, बट या नाव पप्पा इज व्हेरी हॅपी अबाउट माय वर्क आणि माझं काम जे काय चालू आहे. आणि माझं सगळ्यात आनंदाचा क्षण होता जेव्हा मी ज्यांना माझं आयडल मानतो, सरोजजी आणि माधुरीजी, त्यांच्यासमोर मला माझं नृत्य सादर करण्याची संधी मिळाली होती. कारण की मी ते स्वप्नात पाहिलं होतं की मला ह्या दोन लोकांसमोर नाचायचंच आहे, आणि ते माझ्यासाठी अविस्मरणीय आहे, म्हणजे अविस्मरणीय माझ्यासाठी. म्हणजे त्याच्यानंतर मी असं विचार केला की मला आता मरण जरी आलं ना, बस असं होतं माझं. तू मगाशी म्हणालास की पुरुषांनी नाच केला तर त्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं, पण पुरुष असूनही तुम्ही लावणी काय आहे ही तुम्ही पोहोचवताय लोकांपर्यंत आणि तुम्ही जपताय. कुठेतरी आता सोशल मीडियावर जेव्हा आपण पाहतो, तर आता नाव घेणं उचित नाही होणार, पण ती लावणी किंवा तो प्रकार फार चुकीच्या पद्धतीने दाखवला जातो, तर त्याबद्दल तुला काय वाटतं? मला असं वाटतं बघ, मी पण कोणाची नावं घेणार नाही किंवा मी कोणाबद्दल काही बोलणार नाही, कारण की मला असं वाटतं प्रत्येक कलाकार हा पोटासाठी काम करत असतो. तो त्याच्या परीने जे त्याला वाटतं की ह्याच्या मार्फत मला चांगला पैसा मिळणार आहे तो ते करत असतो. कारण की तुला आपलं क्षेत्र माहिती आहे कसं आहे, आज काम आहे तर उद्या काम नाही आहे, आज सीझन आहे तर उद्या सीझन नाही आहे. आता इथे गणतात कोण, मला असं वाटतं प्रेक्षकांची चूक आहे ही, की ॲज अ प्रेक्षक आपल्याला काय हवं आहे. जर तुम्ही विरोध केला की नाही आम्हाला हा नाच नाही बघायचा आहे, आम्हाला काहीतरी भक्तिभाव बघायचा आहे किंवा आम्हाला काहीतरी छान बघायचं आहे, तर तो कार्यक्रमच होणार नाही ना. आता त्याच कार्यक्रमात जसं तू म्हणाली जे काय होत आहे सध्या, त्याच्या मी जाऊन जर गणेशवंदना सादर केली तर कोणी टाळ्या वाजवणार का माझ्यासाठी? एक्झॅक्टली. म्हणजेच हे कोण असतात, हीच ऑडियन्सच आहे ना, तीच ऑडियन्स आहे. तर मला वाटतं ऑडियन्स इज रिस्पॉन्सिबल फॉर डुईंग दिस थिंग अँड नॉट द आर्टिस्ट. कारण की आर्टिस्ट, मला सांगू, कोणताही आर्टिस्ट असो, मग तो स्पॉट बॉय असो, कोणीही असो, आज तू अँकरिंग करते, आपण पोटासाठी काय काय करतो आपल्याला माहिती आहे. आपण कुठे कुठे प्रवास करतो आणि आपण कोणत्या कोणत्या कंडिशनमध्ये प्रवास करतो, किंवा आपण आपलं घरी काय काय चालू आहे तरी आपण हे काम करतो आहे सगळं सोडून. तर प्रत्येकाचं एक पास्ट आहे आणि त्याला आपण जज नाही केलं पाहिजे मला वाटतं. आणि कुठेतरी मी नेहमी हेच म्हणतो की प्रत्येक कलाकार आपल्या परीने एक उत्तम काम करतो आहे. ॲज अ प्रेक्षक म्हणून आपल्याला काय हवं आहे हे आपण ठरवलं पाहिजे आणि मग ते आपोआप सादर होईल, मला असं वाटतं. कोणत्या अशा हिंदीतल्या किंवा मराठीतल्या कोणत्या कलाकाराला तुला कोरिओग्राफ करायचं आहे अशी इच्छा आहे, आणि कोणत्या दिग्दर्शकासोबत काम करायचं? ॲब्सोल्युटली, माझं मॅनिफेस्टेशन तर ठरलेलं आहे आणि ते मी करणारच आहे. की हिंदीमध्ये मी माझं ऑफकोर्स आता बायगामुळे तर माझं प्रचंड नाव झालं आहे चंद्रमुखीमुळे, हिंदीमध्ये जर मी पहिलं काम करेल तर मी संजयला बन्साली ह्यांच्याबरोबर मी करणारच. म्हणजे आय एम शुअर जेव्हा मी करेल तेव्हा तू माझा परत इंटरव्ह्यू घेशील, कारण की मला असं वाटतं की तो माणूस जे करतो ते मी करतो, तो ऑथेंटिसिटी जपतो, तो कल्चर जपतोय आणि तो डान्स फॉर्म मी जपतो. आणि मला माहिती आहे मी त्यांच्यावर काम करणार, नक्कीच करणार. आणि मला शिकवायला आवडणार माधुरीजींना, मला त्यांच्यावर कोरिओग्राफी करायचं, कारण मला बघायचं आहे की जे एवढे वर्ष मी त्या बाईला बघतोय मी त्यांच्यावर जेव्हा कोरिओग्राफ करेल तेव्हा ते कसं करतील. बरं, मला ती संधी पण आली होती जेव्हा मी एक नॉर्मल अवॉर्ड फंक्शनला त्यांना कोरिओग्राफ केलं होतं, आणि मला तो अनुभव इतका चांगला होता की मला असं वाटलं की यार आता एक मला ह्यांच्या चित्रपटामध्ये किंवा कुठल्या तरी सिरीजमध्ये शी शुड बी अन ॲक्टर अँड आय शुड बी द कोरिओग्राफर. आणि मग ते जे सरोजजी आणि त्यांची जोडी होती ना,
म्हणजे आय कांट कम्पेअर माय सेल्फ टू सरोजजी, बट येस आय वुड डेफिनेटली लाईक टू टेक हर लेगसी, मला असं वाटतं. तू म्हणालास होता की त्या माधुरीला तू कोरिओग्राफ केलेलं, तिची रिॲक्शन काय होती? माय गॉड, म्हणजे मी रिहर्सलला गेलो, तू बिलीव नाही करणार, आर्टिस्ट असावा तर तसा, म्हणजे ती लेजंड आहे यार. मी त्यांना शिकवतोय आणि त्यांचं असं झालं की नाही आशिष तुम्ही सांगा तुम्ही वगैरे, ते म्हणाल्या मला, त्यांना कळलं जेव्हा मी मराठी, ते माझी मराठीत बोलतो होते, अस्खलित मराठी, पाणी वगैरे विचारलं मला घरी गेलेलो मी, आणि मग ते म्हणाले की दाखवा काय परफॉर्मन्स आहे. म्हणजे त्यांच्याच गाण्यावर मी त्यांना शिकवतोय, बरं त्यांनी सगळ्या स्टेप्स शिकून घेतल्या. तू बिलीव नाही करणार, त्या दिवशी लाईव्ह नाचल्या होत्या, त्या शोला 11 मिनिटाचा ऍक्ट होता, त्यांनी एक स्टेप नाही मिस केली. म्हणजे त्यांची मेमरी बघ. मग त्यांच्याकडून मी हे शिकलो की अ लेजंड, यू आर ओनली अ लेजंड बिकॉज वेन यू आर हम्बल अँड यू आर डाऊन टू अर्थ अँड यू आर पॅशनेट अबाउट युअर वर्क. आणि ती बाई प्रचंड पॅशनेट आहे, म्हणजे गाणं लागलं की तिला माहिती आहे काय कुठे वाजलंय. आणि मेमरी यार, म्हणजे काय वय त्यांचं, आणि मी त्यांना शिकलोय, माझी कोरिओग्राफी वेगळी त्याच गाण्यावरती, त्यांच्याच गाण्यावरती, तरी त्यांना लक्षात होती, कारण त्यांच्या हुकस्टेप इतक्या व्हायरल आहे, चने के खेत में किंवा पिया घर आया, त्याच्यात आपण काय वेगळं करतो तर त्यांना पण कन्फ्युजिंग होऊ शकतं. पण त्या वशी वाज लाईक नाही नाही तू टेन्शन, मी त्यांना म्हणतो पण की ताई आपण ना आपकी जो स्टेप आहे, नाही 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 आप जो कर रहे वो करो मैं वो कर लूंगी, इतकं. म्हणजे मला ते खरंच बरं वाटलं त्यांचं बघून. जाताच होता प्रेक्षकांना काय सांगशील? सो माझ्याकडून तरुण भारत आणि सगळ्या प्रेक्षकांना हेच सांगायचं आहे की असंच तुमचं प्रेम भरभरून असू द्या, आणि आमचा कार्यक्रम दर शनिवार रविवार रात्री 9 वाजता पहा कलर्स मराठीवरती ढोलकीच्या तालावर. आणि येस, अजून एक सांगायचं आहे की आम्ही एक नवीन उपक्रम करतो आहे लावणीला घेऊन, आम्ही ऑथेंटिक लावणी तर सादर करतोच आहे, पण ह्या मुली ज्या नवीन पिढीच्या मुली आहेत त्यांच्यामध्ये नाविन्य काय आहे, तर जुनं आणि नवीनचा आम्ही एक संगम करतो आहे. सो कधीकधी एक्सपेरिमेंट चांगले होतात, कधी फसतात, तर काही चूक झाली तर आम्हाला माफ करा, पण कारण की लावणी आपली आपल्या लेकीसारखी, आम्ही तिला आमची आई मानतो, आमच्यासाठी आम्ही तिला आईसारखी जपतो आहे, तर काही चूक झाली तर आम्हाला माफ करा, पण असाच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावरती असू द्या. थँक्यू सो मच.